यानंतर मुंबईतले एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं होतीये. गोरेगाव ते राम मंदिर रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील फास्ट वाहतूक विस्कळीत झालेली आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र सध्या 15 ते 20 मिनिटानं ही पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आहे, मुंबईतली पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होतीये. गोरेगाव ते राम मंदिर स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावर फास्ट वाहतूक विस्कळीत झालेली आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र कधीपर्यंत ही वाहतूक पूर्ण सुरळीत होईल याबद्दल माहिती मिळत नाहीये. पण सध्या तरी पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटानं उशिरानं सुरू आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिवाकर सिंग आहे. दिवाकर, काय सांगाल या सगळ्याबद्दल, कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल? देखिए, अभी तक जो रेलवे से जानकारी मिल पाई है उसके मुताबिक जो है वायर हेड टूटने की वजह से जो बोरीवली और विरार से आने वाली ट्रेनें, फास्ट ट्रेनें हैं जो चर्चगेट की तरफ जाती हैं, वो जो है 15 से 20 मिनट लेट चल रही हैं. रेलवे अधिकारी लगातार जो ये कोशिश कर रहे हैं कि उसको सही कर लिया जाए जल्द से जल्द, क्योंकि हालांकि आज जो है भीड़ ज्यादा नहीं है क्योंकि क्रिसमस का त्यौहार है और लोगों की छुट्टियां हैं, लेकिन जिस तरह से ट्रेनें लेट चल रही हैं उससे जो नाला सोपारा स्टेशन है, वसई स्टेशन है, यहाँ पर काफी भीड़ देखी जा रही है क्योंकि छुट्टी के दिन लोग घूमने के लिए निकलते हैं परिवार के साथ, और ऐसे में रेलवे बिल्कुल नहीं चाहता कि किसी तरह की कोई समस्या हो और किसी तरह का कोई परेशानी हो उसके लिए, और इसीलिए जो है रेलवे के अधिकारी जो है वो लगातार जो है ये कोशिश कर रहे हैं जल्द से जल्द ठीक कर लिया जाए, लेकिन रेलवे का दावा है कि ठीक होने में 2 से 3 घंटे का वक्त लग सकता है. अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं 2 ते 3 तास ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागू शकतात. सध्या 15 ते 20 मिनिटांना पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं होते. आपण बघतोय आताची महत्वाची बातमी आहे, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. गोरेगाव ते राम मंदिर स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील फास्ट वाहतूक सुरळीत विस्कळीत झालेली आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकंदरीतच या सगळ्या वाहतूक पूर्ववत करण्याला 2 ते 3 तास लागणार आहेत. आपण बघतोय पुण्यामधली एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. पुण्यामध्ये एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. लष्कराचा गणवेश घालून हा तरुण फिरत होता. या तरुणाकडे AFMC ची बनावट कागदपत्र असल्याची सुद्धा माहिती समोर येते. अधिक माहिती घेऊयात. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, काय प्रकार आहे सगळा नेम? संदीप, वानवडीच्या लष्कराच्या कॉलेजमध्ये AFMC मध्ये बनावट कॉलेजचा ड्रेस घालून फिरणाऱ्या एका संशयिताला लष्कराच्या व्हिजिलन्स सेलनं ताब्यात घेतलं होतं, आणि हा जो संशयित आहे हा माहिती गोळा करत असावा अशी शक्यता जी आहे ती या व्हिजिलन्स सेलला वाटते. त्याच्यामुळे ATS आणि IB चे अधिकारी जे आहेत ते त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी AFMC मध्ये दाखल झालेले आहेत. या संशयिताकडे महत्वाचं म्हणजे लष्कराचे काही शिक्के जे आहेत काही विभागांचे ते सुद्धा मिळून आले, त्याच्यामुळे हा नेमका कोण आहे, काय आहे, कशासाठी हा या परिसरामध्ये फिरत होता याच्याबाबतची चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आली. आता नागपूरमध्ये सुद्धा एक असाच दहशतवादी ताब्यात घेतलेला होता आणि त्याच्यानंतर पुण्यात घेतल्यानंतर हा हेरगिरी करतो किंवा मग दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनासाठी तो आलेला होता, नेमकी काय कशासाठी तो त्या ठिकाणी होता याबाबतची चौकशी जी आहे ती आता लष्कराकडूनही करण्यात येते. IB चे अधिकारी जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत. आणि महत्वाचं म्हणजे अगदी वैभव, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.